हरि ओम ओम मना सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः। मी रमेश सिंह परदेशी सद्गुरु अनिरुद्ध उपासना केंद्र इंद्रकंदी जिल्हा कोल्हापूर। मी 2002 पासून बापूंच्या सानिध्यामध्ये आहे आणि संकट काय असतं त्या संकटात मात कशी करायची ते बापूंनी आम्हाला शिकवलं। जेव्हा आता गेली 20 वर्ष झालं मी बापूंच्या सानिध्यामध्ये आहे, ह्याच्याबद्दल माझ्या मी बापूंच्या सांगितलं यायच्या अगोदर मग आमच्यात भरपूर संकट यायची, पण त्या संकटाचा सामना करायची ताकद आमच्यात नव्हती आणि त्यामुळे कोंबडून जायचं। पण ज्यावेळी आम्ही केंद्रामध्ये या लागलो बापूंची उपासना करायला लागलो त्यामुळे आम्हाला आमच्या मनामध्ये एवढं सामर्थ्य आलं, त्यामुळे त्यांची उपासना आम्ही कंटिन्यू चालू ठेवली आणि त्यामध्ये बापूंनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे। असं नाही की एकच अनुभव आला एखादा वेळ झाला, असे भरपूर अनुभव बापूंनी आम्हाला दिलेले आहेत। त्यापैकीच एक छोटासा मी अनुभव आता मी सांगते तुम्हाला की 2020 सालीचा हा माझा अनुभव आहे। तर मला एक दिवशी पुण्याला जायचं होतं म्हणून आजच्या दिवशी संध्याकाळी मी डॉक्टर भावनेंच्या इकडे गेलो त्यांच्या क्लिनिकमध्ये। त्यांना सांगितलं की सर म्हणजे मला थोडी कणकण वाटते, थोडं ताप वाटते, उद्या मला पुण्याला जायचं आहे। ते म्हणजे ठीक आहे असं पण म्हणजे मी तुम्हाला 2 इंजेक्शन देतो। त्यांनी मला सगळं तपासलं म्हणजे बीपी वगैरे सगळं तुमचा नॉर्मल आहे, तुमची तब्येत अगदी झणझणीत आहे। आणि इंजेक्शन दिल्यानंतर मग मी परत त्यांच्या समोर खुर्ची देऊन बसलो। मग त्यांनी मला त्यांच्या जवळच्या काही गोळ्या दिल्या, औषधं दिली। त्यानंतर मी त्या क्लिनिकमधून बाहेर पडलो आणि सकाळी 6 वाजता आम्ही आमच्या 4 व्हीलर गाडीमधून आम्ही पुण्यासाठी जायला निघालो। जात असताना जवळ आम्ही 20 ते 25 किलोमीटर गाडी आमची पुढे गेली असेल, मला या दोन्ही बाजूला असह्य वेदना व्हायला लागल्या की जिथे डॉक्टरने इंजेक्शन दिलं होतं त्या ठिकाणी मला असह्य वेदना व्हायला लागल्या। एवढ्या जोरात वेदना व्हायला लागली की मला गाडी त्या आमच्या गावांना मी स्वप्नेच यांना म्हणजे गाडी तुम्ही हळू चालवा, जरा जरी म्हणजे तुम्ही खड्ड्यात गाडी घातली तर मला खूप दुखार आला। मग त्यावेळी तिने अक्षरशः गाडी 20-30 या स्पीडनं गाडी चालवली। असं करता करता आम्हाला पुण्याला जाईपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली। त्यावेळेला त्या खडकीमध्ये आम्ही गेलो, तिथे गेल्यानंतर खोडक डॉक्टर म्हणून आहे तिकडे, त्यांच्या क्लिनिकमध्ये आम्ही गेलो। त्यांना सांगितलं की मला दोन्हीकडे अगदी असह्य वेदना मला व्हायला असेल, मला काही सहन होत नाही। मग त्यांनी मला सगळं तपासताना म्हणलं, त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कशामुळे त्रास व्हायला नाही, तुम्ही त्यांना सांगितलं की असं आमच्या फॅमिली डॉक्टरांच्याकडे मी गेलो होतो आणि मला तिथे ते इंजेक्शन दिले आणि बहुतेक मला त्या इंजेक्शनचा त्रास होतोय मला। मग त्यांनी पूर्ण तपासणी केल्या, ते काय म्हणजे बहुतेक इंजेक्शनचं काहीतरी झालं असेल, औषध कुठं तरलेलं वगैरे असेल, आपण बर्फानं त्याला शिकून घेऊया आणि काय होते आपण बघूया। तर त्यांनी आधी माझी तपासणी केली तर ते म्हणले आपण तुम्हाला सलाईन लावायला पाहिजे आणि औषधोपचार चालू करायला पाहिजे कारण याच्यामध्ये इन्फेक्शन झाले असं मला वाटतंय असं त्यांनी सांगितलं। मी म्हणलं ठीक आहे तुम्ही काय करताय ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करा उपचार। त्यानंतर मी तिथे ऍडमिट झालो, ऍडमिट झाल्यानंतर त्यांनी जे त्यांचे उपचार चालू केले, मला बर्फानं तिथे दोन्ही बाजूला त्यांनी शेकायला चालू केलं, पण त्यामध्ये काहीही फरक पडला नाही। मग त्यानंतर 4 दिवस गेले, माझी एक कंडिशन अगदी जास्तच बिघडत गेली। त्यानंतर माझी मिसेस मंगल व्यारा म्हणली की आपण इथं पुण्यामध्ये ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आपण परत आपल्या गावी इतरंजीला जाऊया, त्या डॉक्टरला आपण आपल्या फॅमिली डॉक्टरला भेटूया असं म्हणून मग आम्ही तिथे डिस्चार्ज घेतला तिथून आणि त्यानंतर आम्ही इतरंजीमध्ये आलो। आल्यानंतर माझ्या मुलीनं माधुरी वेरानं आमच्या भावने डॉक्टरला फॅमिली डॉक्टरला तिथे फोन केला। मग ते डॉक्टर 10 मिनिटात घरी आले, घरी आल्यानंतर त्यांनी मला बघितलं तपासलं, मी शेती देतो बडवे डॉक्टर म्हणून येते निरामय हॉस्पिटल जवळ, त्या बडवे डॉक्टरांच्या तिथं तुम्ही जावान त्यांना ते दाखवा। मग त्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी बडवे डॉक्टरांच्याकडे गेलो, चेकअप केल्यानंतर त्यांनी म्हणले की ह्याच्यामध्ये इन्फेक्शन झाले हू झालेलं दिसतोय आणि ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल। मग त्यांनी मला सकाळी 7 वाजता त्यांनी मला ऑपरेशनला घेतलं। ऑपरेशनला घेतल्यानंतर एका बाजूला त्यांनी अशी जवळ एक ट्रे म्हणून त्यांनी माहितीतून घाण काढली, म्हणजे पू वगैरे झालेलं होतं सरळ किंवा त्या इंजेक्शनच्या माझ्यावर काही असर झाला नाही, फक्त ते सुंद वाटत होतं। आणि मी त्यावेळेला बापूंचा धावा करत होतो, बापूंचं नाव घेत होतो आणि मी तो गजर म्हणतो रामा रामा आत्मा रामा, हा मी गजर माझ्या ह्याच्यामध्ये तो कंटिन्यू चालू ठेवला होता। आणि तो ठेवल्यानंतर ज्यावेळी मला डॉक्टरांनी ज्यावेळेला इथं एक छोटंसं काय तर टोचलं ते मला जाणवलं, त्यावेळी मला असं वाटलं की ते डॉक्टर साक्षात म्हणजे सद्गुरु माहिती तिथे शेजारी उभारले आणि तेच माझं ऑपरेशन करतात काय असं मला तो भास झाला की मला असं वाटलं की बापू तिथं साक्षात उभे आणि तेच माझं काहीतरी ऑपरेशन करताय। मला ते ऑपरेशन थिएटर मधून तिने बाहेर आले। दुसऱ्या दिवशी डॉक्टर परत आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे परदेशी काका तुम्ही जरा उठून बसता का, उठून बसायचा प्रयत्न करा, बघा तुम्हाला उठून बसता येते काय। मग मी मनातल्या मनात बापूंचा जप केला, मन सामर्थ्य तसे नेत धाय नमा।
आणि थोडासा मी मुलीला हात द्यायला सांगितलं आणि हात देऊन मी उठून बसलो. उठून बसल्यानंतर तिने म्हणजे तुम्हाला इथे इथं दुखतं वगैरे काय होते काय फरक काय म्हणजे काय वेदना होते काय. मी म्हणजे नाही म्हणतो वेदना होते मग थोड्या होते म्हणतात जास्त प्रमाणात त्या होत नाही. ठीक आहे म्हणजे मग त्यानंतर ते मुलगी आणि मिसेस भेटायला गेल्यानंतर डॉक्टर म्हणले की यांना आता जन्मभर चालता येणार नाही. ते काय म्हणजे मी दुसऱ्या डॉक्टरांची तुम्हाला चिठ्ठी देतो तुम्ही त्या डॉक्टरांच्याकडे जावा आणि ते काय म्हणते मग मी मी बी तिथं म्हणजे तिथं येतोय म्हणजे येण्यासाठी ऑपरेशन वगैरे करण्यासाठी आणि आपण तिथं तुमचे उपचार करूया. म्हणून मग मला तिने तिथं दुसऱ्या दवाखान्यामध्ये शिफ्ट केलं. तिने मला चेक केलं आणि म्हणते की तुमचं इथं कमरेच्या मणक्याचं परत पायाच्या गुडघ्याचं आणि पिंटरीचं असे तीन ऑपरेशन करावं लागतील. त्यावेळेस तुम्हाला चालता येईल तोपर्यंत तुम्हाला चालता येणार नाही. आमच्या घरात सर्वांनी डिसिजन घेतलं की आम्ही काय म्हणजे आम्ही दादांना विचारल्याशिवाय आम्ही ऑपरेशन करायला तयार होणार नाही. परत दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता आम्ही निलंबीरांना फोन लावला. फोन लावल्यानंतर ते म्हणजे परत म्हणजे मी दादांना विचारून तुम्हाला संध्याकाळी निरोप देत. त्यानंतर निलंबीरांचा फोन आला की ते चांगल्या डॉक्टरचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे जे डॉक्टर सांगतील त्या पद्धतीचं तुम्ही तिचं उपचार करा. मग मुलीने काय म्हणते आणि तो निरोप आल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी मी तिथून डिस्चार्ज घेतला. माझा मित्र तो मला बघायला म्हणून घरी आला. घरी आल्यानंतर तो सांगितला की तुम्ही डॉक्टरांचे उपचार करण्यापेक्षा मी तुम्हाला असा माणूस देतो की तुम्ही महिन्याभरामध्ये उठून बस. मग घरातले म्हणजे आपण एवढे डॉक्टर उपचार करतो तर त्यांनी सांगते तरी करून बघायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी एक बापू नावाचाच व्यक्ती माझ्यापाशी आला आणि तो म्हणला की काका मी तुम्हाला उठून उभारून तुम्हाला चालवून देतो म्हणला एवढी मी गॅरंटी देतो आणि ते माझे उपचार तुम्ही चालू करून बघा. ठीक आहे म्हणजे घरातले मग म्हणजे एवढं आहे तर आपण करून बघूया एवढे विश्वासाने ते सांगतात. मग त्या बापू नावाच्या त्या व्यक्तीनं बापू जाधव म्हणून त्याचे नाव ते इचलकरंजीमध्ये जाईल ते आणि त्यांनी ते माझे इलेक्ट्रिक उपचार चालू केले. ते चालू केल्यानंतर 15 दिवसामध्ये माझ्यामध्ये सुधारणा होत गेली आणि हळूहळू मी चालायला लागलो. त्यावेळेस रोज माझी उपासना असायची. मी त्यावेळेस काय केलं मला रात्रीची झोप लागायची नाही दुखायची ऑपरेशन केलेली थोडी मला रात्रभर झोप यायची नाही. मग मी काय करायचो ब्राह्मी मुहूर्तावर बापूंची उपासना करायला चालू केली आणि त्यानंतर कंटिन्यू रामा रामा आत्मा रामा हा गजर मी मुखामध्ये चालू ठेवून बापूंना सांगितलं तुम्ही माझ्या पाठीशी उभा आहे आणि जोपर्यंत तुमचा हात माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझ्या केसावर मी धक्का लागणार नाही आणि हे तुम्ही सांगितलेलं म्हणलं आणि तुमच्यावर माझा पूर्ण म्हणजे ठाम विश्वास आहे म्हणलं मी बरा होणार आहे मला खात्री आहे म्हणलं कारण तुमच्यामुळेच हे होणार आहे. ते बापू नावाची व्यक्ती रोज यायची मला ती ट्रीटमेंट द्यायची इलेक्ट्रिक ट्रीटमेंट माझं द्यायचं. त्यानंतर मला ते त्याने एक महिन्यामध्ये खरोखरच बापूंच्या कृपेने मला उभा केलं. आज मी चालू शकतोय नाही पळूही शकतोय हे फक्त बापूंच्या कृपेमुळे. आणि तो माणूस येतोय सांगतोय बापूच्या बापू नावाचा व्यक्ती आहे तो भेटतोय मला हे सगळी ही बापूंची लीला आहे. मग त्यानंतर मी बरा झालो म्हणजे चालायला हिंडा करायला लागलो. आताच काठी न घेता काही न घेता आता मी व्यवस्थित हात पाय सगळी व्यवस्थित चालते. मी हिंदू किशोर पळवू शकतोय मी आता. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित नाथ सवित.